नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीच्या गणित भाग 1 मधील सराव संच 1.3 यामध्ये आपल्याला क्रेमरच्या पद्धतीनुसार गणित सोडवायचे आहे। याच्यात निश्चयक दिलेले असतील आणि त्याचे किमती काढायचे असतील। चला तर मग क्रेमरची पद्धत कशी आहे, निश्चय काय असतात, ते कसे सोडवायचे असतात, त्याचे किमती कशा काढायचे असतात ते आपण सुरुवात करूया आणि पाहूया। मित्रांनो प्रश्न पहिल्यामध्ये आपल्याला एक कृती दिलेली आहे, त्याच्या एक निश्चयक दिलेला आहे। त्या निश्चयकामध्ये उभ्या स्तंभात 3 आणि 4, 2 आणि 5 अशा 4 संख्या दिलेल्या आहेत। निश्चयक सोडवण्याची सोपी पद्धत आहे मित्रांनो, दिलेल्या स्तंभात किंवा आडव्या ओळीतील या सर्व संख्यांचे तिरकस गुणाकार करायचे असतात आणि त्यांची वजाबाकी करायची असते। या ठिकाणी 3 आणि याचा तिरकस गुणाकार होईल 5 या पद्धतीने, आणि 2 2 तिरकस गुणाकार होईल 4, आणि या दोघा गुणाकारांची वजाबाकी होईल। या ठिकाणी आपल्याला 3 दिलेलाच आहे, तर 3 रिकाम्या चौकटीत येईल 5 वजा, या ठिकाणी रिकामी चौकट दिलेली आहे गुणिले 4, म्हणजे 4 दिलेला आहे तर त्याचा गुणाकार होईल रिकाम्या चौकटीत 2। आता 3 × 5 होतील 15, 3 × 5 = 15 वजा 4 × 8 दिलेले आहे, 15 - 8 किंमत आली 7। अशा पद्धतीने प्रश्न पहिला ही एक कृती होती, अतिशय सोपी। या कृतीच्या माध्यमातून आपण निश्चयकाच्या किमती कशा काढतात हे शिकलो। मित्रांनो प्रश्न दुसरामध्ये आपल्याला काही निश्चयक दिलेले आहेत, त्याच्या किमती काढायच्या आहेत। सर्वप्रथम पहिला निश्चयक जो आहे तो आहे ऋण 1 2 7 4। जसं की आपण शिकलेलो आहोत तिरकस गुणाकार आणि दोघत गुणाकारांची वजाबाकी। चला मग पहिल्या प्रश्नाची उकल शोधूया। -1 × त्याचा तिरकस गुणाकार होईल 4, त्यानंतर -7 × 7 तिरकस गुणाकार 2, या दोघांचा गुणाकार वजा या दोघांचा गुणाकार। 4 × 1 = 4, एक धन आणि एक ऋण संख्या असेल तर आलेलं उत्तर ऋण असतं, -7 × 14, 2 ऋण संख्यांची बेरीज होईल म्हणून 14 × 4 = 18 आलेलं उत्तर ऋण असेल। ही आहे पहिल्या निश्चयकाची उकल। दुसऱ्या निश्चयकाची उकल काढूया, 5 × 0 -3 × 7, -7 कंसात लिहूया कारण दोघ चिन्ह जवळ आलेले आहे। 5 × 0, शून्याचा कोणत्याही संख्येशी गुणाकार केला तर उत्तर येतं 0, -3 × 7 = 21 आलेलं उत्तर ऋण असेल। आता 2 ऋण संख्या जवळ असल्यामुळे यांची बेरीज होईल आणि 0 + 21 चं उत्तर ही 21 येईल, म्हणून या निश्चयकाची किंमत असेल 21। याला आपण एक स्टेप वाढवून असं देखील लिहू शकतो, 0 ऋण ऋणची बेरीज 21, म्हणून निश्चयकाची किंमत आहे 21। पुढील उदाहरण महत्वाचं आहे मित्रांनो, 7/3 × 1/2 हा तिरकस गुणाकार होईल, -5/3 × 3/2 आता अंशांचा गुणाकार आणि छेदांचा एकमेकांची गुणाकार होईल, 7 × 1 = 7/3 × 6 -5/3 = 15/3 × 6। बेरीज किंवा वजाबाकी करताना आपल्याला आवश्यक असतो तो छेद समान असणे। या ठिकाणी दोघांचा छेद समान आहे म्हणून समान छेदाबद्दल एक छेद आपण लिहून घेतला, तो म्हणजे 6। आता 15 आणि 7 वजाबाकी, 15 मधून 7 जातील तर होतील 8, पण ते 8 असतील ऋण, कारण की 15 ही मोठी संख्या आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण आहे, म्हणून ऋण 8/6। दोघही संख्या 2 विभाज्य असल्यामुळे आपण त्यांना 2 जर भाग दिला
तर बे चोक आठ, छेद बे त्रिक सहा, आठ ऋण होता म्हणून आपण चाराला देखील ऋण चिन्ह देणार आहोत। अशा पद्धतीने तिसऱ्या निश्चयकाची किंमत निघाली ऋण चार छेद तीन।